नमस्कार सर्वांना, दीपिका चालीनवन तडका हे आपल्या स्पेशल चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण फाटलेल्या दुधापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. सहसा आपलं दूध बरेचदाना असतं, तर आपण त्यापासून एक छान अशी स्वीट बर्फी, त्याला आपण कलाकंद असंही म्हणू शकतो, खूप टेस्टी आणि सहजगत बनून रेडी होतं. इनकेस आपल्या घरातलं दूध जर फाटलं असेल तर ते फेकून न देता आपण त्याची मलाई बर्फी म्हणजे अशा पद्धतीचं छान दाणेदार कलाकंद कसं बनवायचं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर इथे हे 1 लिटर जवळपास दूध फाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खराब झालेलं दूध आहे. तर हे दूध आपण आता गॅसवरती ठेवून देऊया आटवण्यासाठी. तर सुरुवातीला आधी दूध फाटलेलं असेल तर ते चेक करायचं, ते जर खूप करवट लागत असेल तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून ते स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने आणि नंतर आटवायचं. जर दूध जास्त करवट लागत नसेल तर डिरेक्टली तुम्ही आटवलं तरीही चालेल. बहुधा आपण बघतो कलाकंद बनवताना सहसा खूप वेळ लागतो, पण आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे काय करायचं. थोडंसं दूध गरम झाल्यानंतर पाणी आणि जो पनीर वेगळा होतो दुधामधला तो वेगळा झाल्यानंतर आपण त्यातलं थोडं पाणी रिमूव्ह करायचं, म्हणजे तो कलाकंद बनायला थोडा कमी वेळ लागतो. तर इथे मी यातलं थोडंसं पाणी काढून घेतलंय आणि आपण अशाच पद्धतीने कंटिन्युअस चमचा हलवत हे आता आपण थोडं आटून घेणार आहोत. ह्यामध्ये मिल्क पावडर वगैरे दुसरं काही एक घालण्याची गरज नाही आहे, एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये खूप टेस्टी असा कलाकंद बनून रेडी होतो. तर इथे आपलं पाणी थोडं बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपण ह्यामध्ये आता चवीनुसार तुम्हाला जितपत गोड आवडेल तितपत तुम्ही यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी साखर यामध्ये टाकतीये. तर आता याला कंटिन्युअसली मीडियम फ्लेमवर असंच चमच्याने आपण हलवत राहायचं आहे, म्हणजे आपलं दूध खालून करपणार नाही. साखर यामध्ये पूर्णतः मिक्सअप झालेली आहे, थोडं पाणी सुटलं आहे साखरेचं. हे पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे. तर थोडासा कलरही यानंतर चेंज होईल, तुम्ही बघू शकाल इथे दिसतंय तुम्हाला. थोडंसं आणखी कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला असंच हलवून घेऊयात. यानंतर मी यामध्ये 2 विलायचीज ॲड करते. तुम्हाला जर हवं तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण विलायचीचा फ्लेवर खूप छान उतरतो ह्यामध्ये. बहुधा कलाकंद बनवायचा असेल तर खूप सारे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये लोक ॲड करतात, मिल्क पावडर, घेवडा एसेन्स, अजून एक्स्ट्राचं दूध. पण आपण ह्यामध्ये सिंपल आणि साखर आणि नुसतं ते दूध यूज करून खूप छान असा कलाकंद बनवू शकतो, काही एक दुसरं टाकण्याची गरज नाही. तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा कलर आणि दाणेदार टेक्स्चर दिसते आपल्या कलाकंदाचं. मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलंय आणि त्यानंतर टाकूयात काही ड्रायफ्रुट्स गार्निशिंगसाठी. तर एकदम कमी साहित्यात मस्त असं कलाकंद बनून रेडी आहे. तुम्ही त्याला एका बर्फीच्या स्वरूपात किंवा त्याच्या वड्याही पाडू शकता किंवा असंही तुम्ही चमच्याने खा, खूप छान आणि टेस्टी लागतं. आणि तुम्हाला जर कुठली एखादी स्वीट रेसिपी बनवायची असेल तर कलाकंद हे खूप छान असं ऑप्शन आहे. आणि तुमच्याकडे जर फाटलेलं दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यामध्ये निंबू पिळून किंवा व्हिनेगर टाकून दूध फाडू शकता. तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन कंटेंटसह. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खात रहा.